गेल्या 14 वर्षापासून झालेलं आहे. 60% जास्त त्या आमदारांच्या विरुद्ध म्हटलं त्या बेलवाडीमध्ये असते. घड्याळ सोडून धनुष्य बाण असू द्या, कमळ चिन्ह असू द्या, आम्हाला कोरोना चान्स आला आहे मतदान करायचा, तर माणसांनी विरोध हात दाखवून 60% जास्त मतदान हा बेलवाडीतून झालेला आहे. असं परिवर्तन करणाऱ्यांची बेलवाडी ही पहिल्यांदा गाव आहे. या गावाला भेट देण्यासाठी आपले कार्तिक सर्वांनी आपल्याला जे पण आता कमी दाब म्हणजे आता लोकसभेवर मतदान भरपूर पडले, जे पण आता फक्त आणि फक्त कुठे कामाचा माणूस अशी दिशाभूल या लोकसभा मतदारसंघामध्ये करण्याचं काम केलं जातं यापासून सावध राहा. आणि दुसरी माझी जातो विनंती, खर तर बेलवाडीमध्ये छोटं गाव एक पक्ष गाव आहे का, एक पक्ष गाव जे छोटं गाव असतं ना ते छोट्या गावामध्ये धीरे तयार होतो. लक्षात काय तयार होत, धीरे तयार होत. तुमच्या गावाला आपल्याच्या सारखा एक खेळा तयार होतो झालं ना. माणसं कशाला तुम्ही मारत, माणसं कुठल्या झाडाला तुम्ही मारत, आंबेच्या झाडाला दुर्भाग्याला पण मागतो आपण दर्भ. तस काय ठराविक चार लोक जागे पुरवून दगड मारतात, तर त्या दगड मारणाऱ्यापासून सावध राहा. आणि तुमच्या गावाची तुम्ही प्रमुख आहे म्हणणे सांगतोय, गाव असतो तर दिसत आहे, तुम्ही प्रमुख पदाकडे गाव दिसतंय. तुम्ही तुमच्या गावाची जबाबदारी उचला, प्रमुख आत्मासारखा हिरा हे तालुक्याला द्या, जेणेकरून तुमच्या गावाला जास्तीची मदत प्रमोद आत्मा आणि आमच्या निश्चित एवढी जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी उचलावी असं मला वाटतंय. येत्या माझी किंवा बेळगाव साहेबांच्या एका मतानं परिवर्तन होईल का, काय करावं लागेल? तिथं बसलेल्या प्रत्येकाला वाटलं पाहिजे मला आमदार बदलावा लागेल, स्वतः आमदार व्हायच्या तयारीत जावं लागेल. काय फरक पडतो तुमच्या घरातल्या एखादा पोरगा आमदार झाला, काय फरक पडतो एखादा शेतकऱ्याला पोरगा आमदार झाला, तुमच्या पायाला हात लावतो काम करेल ना, विकासाची त्यांना वाईट. एक नवीन पोरगा आमदार झाला कोरेगाव मतदारसंघात महेश शिंदे, प्रत्येक गावामध्ये 2-2, 3-3 कोटी रुपयाची कॉन्क्रीटची कामं टाकली, तो पैसे आणतो हे आणि वर्ष मंत्री होती काय दिवस लागले मंत्रिपदाच्या काळात. सांगा एक काम टाक, एक काम तुम्हाला आठवणार सांगा की महाराष्ट्र राज्याचं 4 नंबरचं मंत्रिपद असणारी ह्या माणसानं एक लक्षात राहणारं काम फक्त उसाच्या जीवावर राजकारण केलं. तुमचा ऊस परिवर्तनाचा भाग आहे म्हणून मी एक शपथ मानतो, हात पुढे करा. आपण सगळ्या घेऊया ना भारतीय समाज शुक्र अर्थ नाही ना म्हणाल पाहायला लागेल, आम्ही कमी पडणार नाही. मी शपथ घेतो की या करारोत्तरचा बिनकामाचा निष्क्रिय आमदार बदलण्यासाठी परिवर्तन करण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील राहील. जय हिंद, जय भारत.